नमस्कार मंडळी, मी मीनाथ औरंग, माझा सिंधुदुर्ग या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यासोबत आहे. आजचा शैक्षणिक ब्लॉग घेऊन 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन या दिनानिमित्त आदल्या दिवशी देशभक्तीपर समोरगीत गायन स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. राणी पार्वती देवी हायस्कूल तथा ज्युनियर कॉलेज सावंतवाडी या कॉलेजमध्ये. आणि हा जो उपक्रम होता नेमका कशा स्वरूपाचा होता हे आपण जाणून घेतो या कॉलेजचे सांस्कृतिक विभाग प्रमुख घोरपडे मॅडम यांच्याकडून आणि त्यांचे सहकारी जे आहेत निलेश कंगुटकर सर यांच्याकडून सुद्धा आपण जाणून घेतोय नेमकं या उपक्रमाचं स्वरूप काय होतं आणि कशा रीतीने हा जो रिझल्ट आहे, निकाल आहे, तो घोषित करण्यात आला. हे सर्व काही आजच्या या ब्लॉगच्या माध्यमातून आपण जाणून घेतोय. काय सांगाल मॅडम या पूर्ण कार्यक्रमाबद्दल, उपक्रमाबद्दल? नमस्कार. आरपीडी ज्युनियर कॉलेज तर्फे आज आम्ही देशभक्तीपर समूह गीत स्पर्धा आयोजित केल्या गेल्या होत्या. मुलांमध्ये एक माहोल स्वातंत्र्य दिनाचा तयार होण्यासाठी हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला गेला होता. 19 वर्ग यामध्ये सहभागी होते. त्यामध्ये 3 वर्गांचा निकाल असा आहे. पहिला क्रमांक 11वी सायन्स A, दुसरा क्रमांक 11वी कॉमर्स B आणि तिसरा क्रमांक 12वी सायन्स A. आणि ह्या स्पर्धेसाठी मुलांनी स्वतः वाद्य केलेलं होतं, ते कौतुक करण्यासारखं होतं. सगळ्या शिक्षकांनी पण स्पर्धा चांगली होण्यासाठी सहभाग घेतला होता. त्यानंतर आम्हाला संगीत विशारद असे कुडतरकर सर, कलंगुटकर सर परीक्षक म्हणून लाभलेले होते. तसंच ह्या जो उपक्रम घेतला, शालेय उपक्रम जे असतात ते विद्यार्थ्यांप्रती ही जी काही देशभक्ती हे जे मूल्य आहे याची त्यांच्यामध्ये आवड निर्माण व्हावी, तसंच ते त्यांच्यात रुजू व्हावं यासाठी घेण्यात येतं. तर ह्या कार्यक्रमाचा, ह्या उपक्रमाचा मुलांमध्ये कशा रीतीने उत्साह तुम्हाला दिसून आला, त्याविषयी काय सांगाल? मुलांमध्ये भरपूर असा उत्साह, भरभरून असा उत्साह दिसून आलेला होता. गेले 8 ते 10 दिवस मुलं त्या कार्यक्रमाच्या तयारीमध्ये लागलेले होते. क्लासमधलेच मुलं हार्मोनियम वाजवणारे होते, तबला वाजवणारे होते, त्यामुळे मुलांमध्ये उत्साह भरभरून असा दिसून येत होता. त्यांच्या या आजचा जो कार्यक्रम झाला त्यातील यशस्वी विद्यार्थी आणि तसेच सहभागी विद्यार्थी यांना पुढील उपक्रमासाठी कशा रीतीने प्रोत्साहित कराल? आम्ही दरवर्षी श्रावणधारा म्हणून एक गायनाचा कार्यक्रम घेतो आणि त्या अंतर्गत आम्ही गाणाऱ्या मुलांना, वाद्य वाजवणाऱ्या मुलांना आम्ही इथं संधी देतो आणि त्या माध्यमातून आम्हाला मुलांना पुढे करिअर करण्यासाठी सुद्धा बरीच मुलं ह्या ह्याच्यातून, गायनातून किंवा वाद्याच्या ह्याच्यातून जे करिअर करणारी मुलं आहेत ती मुलं सुद्धा इथं घडलेली आहेत. निश्चितच आपल्याकडे असणारं जी कला शाखा आहे त्या शाखा अंतर्गत ही जी काही विद्यार्थी असतात त्यांच्यासाठी पुढे भविष्यात त्यांचं करिअर करण्यासाठी सुद्धा अशा कलांचा वापर होऊ शकतो आणि ह्याचा विचार करून हे शालेय स्तरावर विविध उपक्रमांचं आयोजन केलं जातं. आणि तोच उपक्रम या ठिकाणी आपल्या या राणी पार्वती देवी हायस्कूल तथा ज्युनियर कॉलेज सावंतवाडी या ठिकाणी संपन्न झाला. खूप खूप शुभेच्छा ज पुढचा तुमचा जो उपक्रम असेल त्यासाठी. माझा सिंधुदुर्ग मीनाथ वारंग यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून धन्यवाद. थँक्यू सर.